पूर्वी लोक सकाळी सकाळी माझा पेपर घेऊन बसायचे, आता बसायला पण घेत नाहीत रे. माझ्या उपसंपादकाच्या डुलक्यांमुळे माझी झोप उडली इकडे. मारे हिबडावे. गाता गाता मी राजस्थान मध्ये आले वाटत. भाईसाहेब, ये उंट का सवारी कितना रुपये? उंट सवारी मॅडम, मी उंट म्हणतोय उंट. नाही हो सर, तुमच्याकडे बघून ना मला नेहमी उंटाची आठवण येते. आमच्या सगळ्यांची मदार तुमच्या पाठीवर आहे ना सर, म्हणून सर मारे हिबडा मिटा जे कसली गाणी गाताय? कुठे आहे कुठे तुमचा तो हिवडा? आणि तो मोर मराठी नाचायला तिकडेच का गेलाय? मला माहित नाही सर. मला माहित नाही. मी तुम्हाला इथं का बोलवलंय माहितीये तुम्हाला? एका माणसानी ढेमश्याचं पिठलं आणलंय डब्यात. कोण रे माणूस त्याच्या आईला? तो तुम्ही तुम्ही ढेमश्याचं पिठलं मी आणि नाही मग कुळथाचं पिठलं. आता ते कुळथाचं मारीन अशी. मला कसं कळणार मग तुमच्या मनात काय चालू आहे ते? मी काय मनकवडी आहे का? मला काय स्वप्न पण? मी बॉस आहे, मी बॉस आहे, मी बॉस आहे, मी बॉस आहे. सॉरी सर, पण मला कसं कळणार ना आता माझ्या मनात काय चाललंय? तुम्ही ओळखा बघू, सांगा बघू. मी बिंडोक आहे. अय्या, तुम्ही खरंच मन कवडे आहात? माझ्या मनात एक्झॅक्टली हेच चालू होतं. हा प्रश्न होता. सॉरी सर. एक मिनिट, माझ्या नावाचा दर वेळेला अपमान करायचा नाही. काय केलं? मी माझ्या नावाच्या बाबतीत प्रचंड सेन्सिटिव्ह आहे सर. मला माझं आडनाव माझ्या गावावरून मिळालंय. माझ्या गावाचं नाव आहे पुरचुंडी बुद्रुक. तिथून मला आडनाव मिळालंय पुरचुंडी बुद्रुक कर. नीट म्हणाल. मी तेच म्हणालोय ना. नाही सर, तुम्ही म्हणालात पुरचुंडी बुद्रुक कर. तुम्ही दीर्घ म्हणालात सर, ते ऱ्हस्व आहे बुद्रुक कर. सर आपली भाषा ना शुद्ध हवी. अरे लिखाणात शुद्ध ठेवा आधी. तुम्ही मला शिकवताय. गेली 35 वर्ष मी इथं संपादक म्हणून काम करतोय. तुम्ही उपसंपादक म्हणून काल जॉईन झालाय? परवा सर. परवा नाही मला त्याची. काय दिवे लावले तुम्ही? काय करून ठेवलंय? मी कुठे काय दिवे लावले? मी कुठे काय केलंय सर? माझ्या भांड्याला मी अजूनही तडा लागू दिलेला नाहीये. कुठलं भांड? असं काय करता? स्त्रीचं शील म्हणजे काचेचं भांड असतं. त्याला जर तडा केला तसं काचेचं भांड. इथं माझ्या भांड्याला पोचे पडायला आले. काय पोचे? काय पोचे? काय पोचे? अरे मी इथे पाठीवर कुबळ घेऊन हिंडतो, तू काय डोक्यावर घुबळ घेऊन हिंडतेस का? सर तुम्ही तुम्ही माझं कौतुक करायच्या ऐवजी मला ओरडताय. सर तुम्ही माझ्या लेखन स्वातंत्र्यावरती गदा आणताय. गदा आणणारच आहे. तुझ्या नावावरती आधी गदा आणणार आहे. काय नाव आहे तुझं? पुष्पलतिका कमल रंजन पुरचुंडी बुद्रुककर. एवढं नाव लिहितेस तू लेखाच्या खालती? अरे माझा आग्रलेख सुद्धा याच्यापेक्षा लहान असतो. तरी तुमचं नशीब आहे सर. पुढच्या महिन्यात माझं लग्न होणार आहे. अरे रे. अरे वा. मग माझं नाव वेगळं असणार सर. काय? पुष्पलतिका पितांबर सेन पुरचुंडी बुद्रुककर खामस वाडलेकर. काय झालं? नाव सर, नाव काय? पुष्पलतिका पितांबर सेन पुरचुंडी बुद्रुककर खामस वाडलेकर. चला शनिवारच्या पुरवणीचा मॅटर मिळाला. तुझं नावच लिहितो ना, बाकी काही छापायलाच नको त्याच्या. एवढं मोठं नाव असतं का कधी? ठीक आहे सर, तुम्ही माझ्या नावाला असं बोलणार असाल तर मी माझ्या नावाचा शॉर्ट फॉर्म करून लिहायला तयार आहे सर. काय? पुपी पुखा. पुपी पुखा. पुष्पलतिका पितांबर सेन पुरचुंडी बुद्रुककर खामस वाडलेकर. पुपी पुखा. अरे ह्या शॉर्ट फॉर्म मुळे वाट लागली माझी इकडे. आपण ताजा कलमला ताक असं लिहितो ठीक आहे. तुम्ही दमा आणि हिवतापला द ही असं लिहिलं. युनिक आयडिया सर. अरे परवा एका ज्येष्ठ साहित्यिकाचं नाव तुम्ही लस्सी ताकवाले असं लिहिलं होतं. सर केवढं मोठं नाव होतं त्यांचं? लक्ष्मण सीताराम ताकवाले. मी शक केलं लस्सी ताकवाले थंड आणि युनिक. काय थंड वाटत? तो माझ्या नावाने तिकडे बोंबलत होता. माझ्या आबरूचं खोबरं झालं, माझ्या आबरूचं खोबरं झालं. एवढं काय बोंबलायचं त्याला? त्याला म्हणा अनायसे खोबरं झालंच आहे तर खोबऱ्याच्या वड्या करून टाक. काय जोशी? जोशी कसे जोशी? कधी अंडर रेट खोबऱ्याच्या वड्या? तू मला सांगते, परवा परवा पंजाब यांचा सण होता बैसाखी. त्या सणाचं हेडलाईन काय दिलं होतस तू? सण ऑफ सरदार.
सण ऑफ सरदार मराठी आणि इंग्लिश चं कॉम्बिनेशन होतं सर. युनिक आयडिया सर. नागपंचमी साठी सुद्धा माझ्याकडे एक नवीन टायटल आहे सर. काय? नागडे. नागडे नाग डे. गटा गटारी अमावस्या असते ना, त्याच्यासाठी पण आहे बेवडे. बेवडे अगं चहाड बुचके बुचके. अगं वाचक वाचक मला खेटराने मारतील ग सर. तुम्ही माझं कौतुकच करत नाही मला नेहमी. कौतुक करायचं तुझं अमेझॉन. शिवी द्यायची नाही सर. मला कधी कोणी शिवी दिलेली नाही. मला शिवी दिली तुम्ही माझ्या आईला नाव सांगेन तुमचं. किती बोलते किती बोलते. अग मातीचं तोंड असतं तर फुटलं असतं येवाना. किती बोलतेस तू. थांब की जरा मी वेगळं सांगतोय. अमेझॉनच्या खोऱ्यातल्या आदिवासींना भेडसावणाऱ्या उवांच्या समस्या उवांच्या समस्या याच्यावरती तू लेख लिहिलास. येस सर. मला उवांबद्दल विशेष आकर्षण आहे सर. उवांवर माझा अभ्यास आहे सर. काय उवांचं कसं असतं, चावायच्या आधी त्या असा आवाज करतात आणि चावून झालं की असा आवाज करतात. काय झालंय नक्की? तृप्तीचा ढेकर सर. असं? हो सर. मी उवांवर पुस्तक पण लिहिलंय. काय? पुष्पलतिका उवाच्य. पुष्पलतिका उवांवर अभ्यास आहे तुझा. फारच फणी आहेस तू. फारच फणी आहेस तू. थँक्यू सर. अरे गेल्या 35 वर्षात शिव्या खाल्ल्या नव्हत्या, तितक्या 35 मिनिटात शिव्या खाल्ल्या. मेलबॉक्स भरलाय शिव्यांनी. लोक म्हणतात तुमच्या पेपरची सुरनळी करा आणि जळवासारखे डसत आहेत ग मला. सर सर जळूवर पण मी एक लेख लिहिलाय सर, छापूया. नको नको नको. वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्ट चिंतनाच्या जाहिरातीतला फोटो दशक्रिया विधीच्या जाहिरातीत छापलाय, तेवढा पुरे ग सर. प्लीज सर, त्या दशक्रिया विधी मधल्या जाहिरातीतला फोटो असा राजबिंडा होता आणि त्या वाढदिवसातला फोटो असा मरतुकडा मेंगळट शोभत नव्हता, म्हणून मी एक्सचेंज ऑफर दिली. आता कसं परफेक्ट आहे. एक्सचेंज ऑफर दिली? ऑफर अगं त्यामुळे किती गोंधळ झाले. पण का त्या वाढदिवसाच्या समारंभात लोकांनी शोकसभा घेतली आणि दशक्रिया विधीला पिंडाच्या ऐवजी केक घेऊन गेले सगळे. ते कावळे पण कन्फ्यूज झाले, आज पिंड गोड कसा लागतोय म्हणून. सर कावळ्याच्या मनस्थितीवर पण मी ऐकले. नकोय सांगितलेल्या बातम्या नीट छापा दी. परवाची बातमी कुठे गेली? इकडे ते. हा ही परवाची बातमी. अपघात झाला होता, त्याच्यात छापायला सांगितलं होतं. तो भेदरलेल्या अवस्थेत उभा आहे. काय लिहिलंस तू? तो भादरलेल्या अवस्थेत उभा आहे. पण एवढं काय झालंय? एका कानाच असतं प्रॉब्लेम आहे. कान खाली भरी तुझ्या. दुसरी बातमी दुसरी दुसरी बातमी दुसरी बातमी. थोर समाजसेवक भाऊसाहेब माकड हाडावर पडून मेले होते, त्या दिवशीची बातमी काय छापलीस तू? ज्येष्ठ मसाज सेवक ज्येष्ठ मसाज सेवक भाऊराव चांगले होते, ते माकड हाडावर पडून मेले. मसाज सेवक स्पा मध्ये कामाला होते, ते माकड हाडावर पडून मेले. काय अर्थ होतो याचा? काय अर्थ काय होतो याचा? सॉरी काय नाही, तुम्ही राजीनामा द्या. तुम्ही काही काम करत नाही. तुम्हाला सांगितलं होतं विषय सुचवा. काय विषय सुचवला तुम्ही? शहरातल्या गटारांमधून नष्ट होणारी दुर्मिळ जातीची झुरळ. झुरळांवर तर माझा विशेष अभ्यास आहे सर. येस सर. झुरळ जे असतं ना ते या जैविक साखळीतला अतिशय महत्वाचा घटक असतं सर. म्हणजे म्हणजे झुरळ असतं ना त्याच्यामुळे ना पेस्ट कंट्रोल वाले असतात. पेस्ट कंट्रोल वाले म्हणजे पेस्ट कंट्रोल वाले झुरळाला मारतात म्हणून त्यांना पगार मिळतो. पगार मिळतो म्हणून ते जेवण आणतात. घरात जेवण आणतात म्हणून झुरळ होतात. झुरळ होतात म्हणून परत पेस्ट कंट्रोल वाले. अशी ती सायकल असते सर. मी सर झुरळावर एक चारोळी केली ऐकू. इर्षाद. एक होत झुरळ. एक होत झुरळ. ते चाललं होत सरळ. तिला पडली भुरळ. ओकून मेला गरळ. अशी कविता करतात तुमच्याकडे? हे नकोय मला. हे नकोय. नवीन नवीन आहे सर. नवीन आहे माझ्याकडे. ढेकणाच्या रक्तापासून तयार होणारी औषधं. अरे किड्यांशिवाय दुसरं काही नाहीच का तुमच्याकडे? अरे सर आहे. गच्चीच्या रोपवाटिकेत. हे चांगलं आहे. बोल बोल. गच्चीच्या रोपवाटिकेत गांडुळांचं आंतरपीक. नवीन सर नवीन. कोळ्याच्या द्रवापासून टिंकाची निर्मिती. सुरवंटाच्या केसापासून गंगावन सर. नागतोड्यापासून सायनस साठी औषध. नाही मग गोगल गायच्या दुधापासून ना पौष्टिक खीर. गोगल गायचं दूध. मग सायनाच्या बुरशीपासून खडूची निर्मिती. नाही नाही. तुम्ही आजपासून एक काम करा. तुम्ही संपादकाचं काम करा. मी राजीनामा देतो आजपासून. थँक्यू सर. सर पण तुम्ही काय करणार?
मी पेस्ट कंट्रोल वाला होणार आहे आणि पहिलं पेस्ट कंट्रोल तुमच्यावरच करणार आहे, कारण तुम्ही पत्रकारतेला लागलेली कीड आहे. कीड.